सुस्वागतम बालमित्रांनो, शिक्षण प्रवाह या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बालमित्रांनो, आज आहे गोष्टींचा शनिवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी। इयत्ता 3री व 4थी साठीची आजची गोष्ट आहे लस्सी, आईस्क्रीम की फालुदा। सौजन्य प्रथम बुक्स। गोष्टीचे लेखन माला कुमार व मनीषा चौधरी, चित्रांकन प्रिया कुरियान, अनुवाद संध्या टाकसाळे। बालमित्रांनो, गोष्ट आहे गोंधळून गेलेल्या एका मुलीची। मुलीचं नाव आहे मीनू। ही मीनू थोडीशी गोंधळली आहे, कारण तिला कळत नाही आहे लस्सी खावी, आईस्क्रीम खावं की फालुदा खावा। तिच्या मनात काय चाललं आहे? लस्सीपेक्षा कैरीचं पन्ह चांगलं की या दोन्हीपेक्षा फालुदा छान? सगळंच घेऊन बघा ना, मीनू तरी दुसरं काय करते? उन्हाळ्यात हे असंच काहीतरी करायचं असतं। चला तर मग ऐकूया आज मीनूची गोष्ट। मीनूच्या घरी आले आहेत तिचे मामा। आई म्हणाली, मीनू मनोज मामाला जरा पाणी दे ग। मनोज मामा मला उटीला घेऊन जायला आलाय। उटी हे थंड हवेचं ठिकाण। मामा म्हणतो, डोंगरात असल्यानं उन्हाळ्यातही ते अगदी थंड असतं। आम्ही तिकडे रेल्वेने जाणार। उन्हाळा हा वसंत आणि वर्षा यांच्या मधला ऋतू, याला ग्रीष्म ऋतू असंही म्हणतात। शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे। आम्हा सगळ्या मुलांना बाहेर खूप खेळायचं असतं, पण आईबाबा म्हणतात उन्हात खेळू नका। मग आम्ही झाडाखाली बसून काहीतरी खात एकमेकांशी गप्पा गोष्टी करतो। काल गुढीपाडवा होता, नव्या वर्षाची सुरुवात। एकाच वर्षात इतके सगळे नववर्षाचे दिवस कसे काय असतात कोण जाणे। या दिवसात आमच्याकडे कैरीचं मस्त आंबट गोड पन्ह करतात। जस्मीनच्या आईनं थंड मलईदार लस्सी केली होती। फरहानच्या मावशीनं त्यांचं नववर्ष साजरा करण्यासाठी फालुदा केला होता। कसला दाट दुधाचा आणि छान वासाचा होता तो। हे आहेत मीनूचे बाबा। ते बाहेरगावी आहेत बरं का? कामासाठी बाबा दिल्लीला गेलेत। ते म्हणत होते तिथे खूपच ऊन आणि धूळ आहे। पूर्वी म्हणे घरं थंड राहावीत म्हणून लोक वाळ्याचे पडदे लावत आणि त्यावर पाणी मारत। उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बाबा काळ्या काचांचा गॉगल वापरतात। मीनूचे बाबा ते सांगत होते, दिल्लीला इतका घाम येतो की शरीरातली पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी खूप लिंबू सरबत प्यायला लागतं। तिकडून येताना ते आमच्यासाठी दिल्लीचे खास दशहरी आंबे आणणार आहेत। उन्हाळा हा घाम आणि धूळ घेऊन येतो खरा, पण त्याचबरोबर तो गोड रसाळ आंबेही आणतो। मुलांनो, पहा बरं चित्रात मीनू काय करते आहे। आठवतं? वसंत ऋतूत मी एक आंब्याचं रोप लावलं होतं। तो माझा छोटा मित्र आता वाढतोय। त्याला 17 पानं आलीत। उन्हाळा आहे ना, म्हणून त्याला मी रोज 2 दा पाणी घालते। मीनूला एक प्रश्न पडला आहे। ते रोप आता पावसाची वाट बघतंय, पुढच्या उन्हाळ्यात त्याला आंबे येतील का? तुम्हाला काय वाटतं बालमित्रांनो, येतील का आंबे? तर अशी ही मीनूची गोष्ट। आवडली की नाही तुम्हाला? चला तर मग
पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.